सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू एंड वेलकम टू दिस चॅनल. तर आज आम्ही निघालो आमच्या जर्नीला, त्र्यंबकला चाललो आम्ही, मुक्कामी चाललोय त्र्यंबकला. काका रेडी झाले? रेडी का काका? ओ यस यस रेडी. पहिले आपल्याला मिसळपाव खाली जायचंय, चला, नंतर त्र्यंबकला. आता उतरतो आम्ही सगळे खाली, चला आता आपण जाऊया खाली. मित्रांनो, मिसळपाव खायला ग्रेप सिटीला आलो आम्ही, आणि ग्रेप सिटीला भरपूर गर्दी आहे बघा, पार्किंग बघा पूर्ण भरली. शनिवार आहे. भरपूर गर्दी बघा मित्रांनो, गर्दी बघा किती. अरे ग्रेप सिटी मजा असते ते. हो मित्रांनो, मिसळ आली आमची ग्रेप सिटी मधली, आता वाढतील ते आपल्याला. से हाय. जुग जुग गाड़ी. बापरे, अरे बापरे, डेंजर है का. हेलाच म्हणतात ग्रेप सिटी. वरती बघा ग्रेप सिटी. हा मस्त आहे. एक काम कर, वाढतंय बोल. मित्रांनो, आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरचा रोड आहे हा,
वातावरण बघा तुम्ही एकदा, म्हणजे मला वाटतंय पाऊस येईल, एकदम मस्त वातावरण झालंय. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला आणि गेट पासून थोडस पुढे आल्यावरती इथे रूम बुकिंगच हा इथे रूम बुक करता आणि थोडस वॉकिंग डिस्टन्स वरती पुढे रूम्स आहे, तिथे रूम आहे. आपल्याला रूम भेटली आहे, हे बघा रूम भेटली आपल्याला. आता आपण जाऊया रूम वरती आणि इथे आवार चलो. हॅलो, आपली गँग. जय तर मित्रांनो, रूम भेटली. आता आम्ही फ्रेश झालोय आणि अर्धा एक तास आम्ही झोपलो होतो, मोबाईल खेळतो म्हणजे. हे तर गेले आता मंदिरात दर्शन घ्यायला, सोबत जाऊ आता बाहेर चालले. हे बाहेर उभे राहतील, तुम्हाला रूम दाखवून देतो कशी आहे. 10 बेडची रूम आहे. या बाहेर, मी आम्ही बाहेर या. चला आपण जाऊया आता बाहेर, म्हणजे आम्ही अर्धा एक तास फ्रेश झालो, मस्त रेस्ट केला आणि नंतर निघालो मंदिराकडे. मित्रांनो, त्र्यंबकेश्वरीच्या मंदिराच्या इकडे एंट्री करतो आता आम्ही. हा रस्ता आहे बाबा, रस्ता आपण खाली. त्र्यंबकेश्वर मंदिर आलो. चहा प्यायला आलोय येवले अमृततुल्य आणि आरोग्य अमृततुल्य. मित्रांनो, त्र्यंबकचं वातावरण बघा किती मस्त आहे. असे डोंगर, इकडे दुकानं आणि रथ बघा. इकडे एकादशीला निघाला असेल आणि मध्ये बघा, इकडे तिकडे बघा आप्पा, स्क्रीन लावली आहे लाईव्ह. चलो, आणि पहिले आम्ही कुशावरला आतोय कारण दर्शनासाठी एक दीड तास लाईन आहे आणि अर्धा एक तास ती कमी होऊन जाईल, म्हणून आम्ही पहिले कुशावरला जाऊन येतो. चला आता आपण रथ जवळ जाऊया, रथ मंदिर बघा. आणि मध्ये कॅमेरा अलाउड आहे, गुड न्यूज आहे आपल्यासाठी. हे गेट आहे, मेन गेट आहे, मेन एंट्री. रथ बघा केवढा मोठा रथ आहे. चलो कुशावर समोरचा व्ह्यू बघा एकदा. डोंग काकांना मनुके घ्यायचे, आता टेस्ट घेतल्यानंतर मग डिसाइड करतील कोणता घ्यायची. वडा पार्टी नाशिकचे गरम गरम त्र्यंबकेश्वरचे डाळ वडा. आता वडापाव, वडापाव काका, डाळ वड्याची टेस्ट कशी होती? एक नंबर. आता वडापाव मुंडू वाला.
कुशावर्त आहे हे. आता इथे आम्ही पाय धू आणि इथे कुंभचे थेंब पडलेत. आता इथे आम्ही चप्पल्स काढूया नंतर पाय धू. त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर मध्ये हे आहे कुशावर्त. इथे 12 वर्षातनं एकदा शाही स्नान होतं आणि या ठिकाणी जे शाही स्नान करतात ते सगळे नागा साधू असतात शिवपंथीतले. इथे अमृत कुंभ पडलेले, 4 सिंह काय 4 सिंहस्थ कुंभ मधलं हे एक महत्त्वाचं कुंभ आहे कुशावर्त त्र्यंबकेश्वर. उलटी गंगा वाहते इथे. आता आम्ही आलो दर्शन घ्यायला आणि गर्दी जास्त नाहीये. आता खूप खेळायचं आम्हाला बघा, गोल गोल इकडे तिकडे. हे बघा काकांते, आता इकडे पप्पांते येतील. आले पप्पा. महादेव महादेव. अग अजून एक आहे परत. हवा कूलरची हर हर महादेव महादेव महादेव. जय श्री भोलेनाथ की जय. हर हर महादेव महादेव महादेव. जय श्री भोलेनाथ की जय. जय शिव शंभो. मंदिराचं गेट आहे, गाभारा गाभारा आहे मंदिराचा. आता पुढे मंदिर आहे, पुढे कॅमेरा अलाउड नाही म्हणून हे इथपर्यंतच आहे. आता दर्शन करून भेटतो तुम्हाला. दर्शनासाठी पूर्वजांना जायचं आहे, भाविकांना सूचना आहे. धर्मदर्शनासाठी
मित्रांनो, आता आम्ही आलो दर्शन करून आणि आम्ही थोडासा एक दोन तास रेस्ट केला. आता आम्ही त्यात जेवण करायला आणि इथे 10:30 इथे कढी खिचडी अजून काय काय सुरू होतं जेवण करायला 10:30. तर चाललो आम्ही, चला. बघा हॉल किती मोठा आहे, इथे असतं जेवण. तर मित्रांनो, जेवण झालंय. काका कसं होतं जेवण? एकदम छान, मस्त होतं. आता आम्ही नाईट वॉकला निघालोय, तर आता उद्या सकाळी आपण जाणार आहे अजून कुठे कुठे फिरायला, पण ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहता येईल. आणि इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू लवकर नव्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत साठी बाय.